दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये धुळीमुळे स्थानिकांनाच त्रास होत असल्याची आणि प्रदूषणात वाढ होत असल्याची बातमी ई बीपी माझाने दाखवलेली त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेत शिवाजी पार्कची पाहणी केली आहे धुळीवर काय उपाययोजना केल्या असं म्हणत स्थानिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय त्यावर तातडीने उपाययोजना करून धूळ कशाप्रकारे कमी करता येईल याबाबत सल्लागारांची मदत घेऊ असं सहा डिसेंबरनंतर काम सुरू होईल असं उत्तर बीएमसी उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिलेलं आहे महानगरपालिका आयुक्त म्हणतात प्रदूषण कमी करायचंय पण या प्रदूषणाचं कारणच महानगरपालिका की लाल माती काढून टाकू आम्ही एक वर्षभर आम्ही सांगतो लाल माती काढा म्हणून एक, एक वर्ष सांगतो माती काढा माती काढा त्यांची इच्छा माती काढण्याची नाहीये इथल्या वॉर्ड ऑफिसरने आम्हाला म्हटलंय माती काढण्यासाठी आमच्याकडे बजेट नाहीये पण माती टाकायला बजेट आहे खोटी माती आणि खोटी बिल साफ पास करायला त्यामुळे यांच्यावर आमचा विश्वास नाहीये माती काढायला सुरुवात झाल्याशिवाय इकडचं एकही नागरिक नाही बाकीचे नागरिक सुद्धा जॉईन होणार आहेत मागचं कारण असं होतं की जेव्हा इथं बैठक झाली होती सर्व नागरिकांचं सर्व नेत्यांचं मुलगेकर म्हणून इथे कन्सल्ट असा त्यांच्यावरती विश्वास होता म्हणून महानगरपालिकेकडून त्यांच्याकडे पाठपुरावा होता त्यांच्याकडनं आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच्या इतिहासामध्ये मी जाऊ इच्छित नाहीये परंतु त्यांनाच इथं अपॉइंट करायचं होतं यावर उपाय यावरती उपाययोजना आम्ही तातडीनं करू मुनगेकर साहेब जे आहेत कन्सल्टंट ते समजा रिस्पॉन्स देत नसतील तर आम्ही दुसऱ्या कन्सल्टंटला हे करू किंवा विदाऊट कन्सल्टंट सुद्धा आमच्याकडे गार्डन डिपार्टमेंट आहे त्या गार्डन डिपार्टमेंटचा आम्ही मदत घेऊन या ठिकाणी काम सुरू करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट